शिवाजी भगवान मोहिते राहणार उनकी तालुकात कल्याण जिल्हा कोल्हापूर। मी मूग या बियाण्यासाठी प्रायोजित बीज प्रक्रिया करत आहे। 1 किलो मुगासाठी प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करत आहे, त्यासाठी 1 किलोला 2 ग्रॅम वावेस्टिंग वापरत आहे। बियाणाला हलक्या हाताने लावत आहे। अशा पद्धतीने रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर 20 ते 25 मिनिटे थांबायचे आहे। त्यानंतर रायझोबियम हे 1 किलोला 25 ग्रॅम वापरत आहे। रायझोबियम हे चवळी गटातील वापरत आहे। रायझोबियम बियाण्याला चिकटण्यासाठी कोमट गुळाचे पाणी वापरत आहे। बियाण्याला नाजूकपणा असल्यामुळे त्याचं हे होऊ नये म्हणून रायझोबियम चिकटण्यासाठी हलक्या हाताने त्याला अलगद हलवत आहे, गोळत आहे। रायझोबियम लावून झाल्यानंतर बायोला कंपनीचं आरशियम कंपनीचं बायोला वापरत आहे। 1 किलोला 25 मिली बायोला वापरणार आहे। हात न लावता ते अर्गत गोळत आहे आणि त्यानंतर अर्धा तास सावलीत सुकवत ठेवावे। चालू वर्षी हे बायला मी नवीनच वापरत आहे। सुकल्यानंतर पेरणीसाठी लगेचच घ्यावे। अशा पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला जमिनीतील बुरशीपासून व रोगापासून संरक्षण मिळते। रासायनिक खताची साधारणतः 10% बचत होते, तसेच आपले एकूण उत्पादन 20 ते 25% वाढलेले दिसून येते।